हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सीमाज आर्ट कॉर्नर। आज आपण हा रुमाल बनवणार आहेत। हा तुम्ही डायनिंग टेबलवर प्लेट ठेवण्यासाठी पण यूज करू शकता। खूप सुंदर आहे, खूप छान डिझाईन आहे बघा, सोपी पण आहे डिझाईन, लवकर होतो विणून। तुम्ही नक्की करून पहा। चला तर मग पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य। या ठिकाणी मी तीन कलर घेतले। हा गुलाबी रंग आहे, सामिन कलर आहे आणि क्रीम कलर, कोणतेही तीन कलर घ्या। सुरुवातीला मी हा गुलाबी रंग वापरणार आहे। मॅजिक लूप बनवून घ्यायचे असं सर्कल। आणि याच्यात सुरुवातीला तीन चेन करायच्या। हा झाला आपला पहिला खांब, म्हणजे पहिला डबल क्रोशा। आणि दोन खांबाच्या मध्ये आपल्याला एक चेन घ्यायची, म्हणून त्याच्यासाठी मी आणखीन एक चेन करते। म्हणजे सुरुवातीला झाले आहे चार चेन आणि त्याच्या पुढे एक डबल क्रोशा, म्हणजे एक खांब परत एक चेन परत एक खांब परत एक चेन एक खांब एक चेन एक खांब। असे आपल्याला 12 डबल क्रोशे करायचे, म्हणजे 12 खांब करायचे। प्रत्येक वेळा एक खांब झाला की एक चेन करायची। बारा खांब झाले की परत एक चेन करायची। आणि जे सुरुवातीच्या चार चेन आहेत त्याच्यातल्या तिसऱ्या चेनवर, म्हणजे एक चेन सोडून याच्यावर आपल्याला स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचं। आणि हा दोरा ओढून घ्यायचा। असे इथं 12 खांब तयार झाले आहेत। मी कलर चेंज करणार आहे, क्रीम कलर लावते। पण हे जी एक चेन आहे त्या ठिकाणी आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची। आणि या ठिकाणी नवीन कलर जोडून घ्यायचा। तीन चेन, हा झाला आपला पहिला डबल क्रोशा। आणि त्याच्यातच आणखीन एक डबल क्रोशा, म्हणजे एका ह्याच्यात आपण दोन खांब करायला, दोन डबल क्रोशे परत एक चेन करायची। आणि ही पुढची चेन जिथं आपण घेतलेली आहे त्या ठिकाणी खांब करायचं आहे एक, आणि त्याच्यातच आणखीन एक आणि एक चेन। हा जर दोरा कट केला तरी चालतो, मी कट करणार नाही कारण आपल्याला पुढे वापरायचा आहे, म्हणून मी असंच सोडते। आणि हा क्रीम कलरचा आहे, तो नवीनता नाही तर पकडून घेईन मी असं। दोन खांब एक चेन, दोन खांब असं असा पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे। दोन डबल क्रोशे झाले की एक चेन करायची, परत त्या पुढच्या चेनच्या ठिकाणी दोन डबल क्रोशे करायचे, परत एक चेन, असं स्वतः राऊंड मी करून घेते। हा राऊंड इथं झालाय आमचा। आणि हा जो डबल क्रोशा केलेला आहे आपण, त्याच्यावरती आपण आता स्लिप स्टिचनं पॅक करूया।
परत या चेनच्या ठिकाणी एक स्लिप स्टिच करायची, तीन चेन करायच्या। हा झाला आपला पहिला खांब, म्हणजे पहिला डबल क्रोशा झाला। त्याच्यातच आणखीन दोन डबल क्रोशे करायचे, एक दोन आणि तीन डबल क्रोशे झाले। परत एक चेन करायची आणि पुढच्या चेनच्या ठिकाणी परत तीन डबल क्रोशे, एक दोन तीन, परत एक चेन करायची पुढच्या ह्याच्यात तीन डबल क्रोशे, दोन तीन, परत एक चेन, असाच हा राऊंड करून घ्यायचा आहे। राऊंड झाला इथनचा, तर देखील मी एक चेन घेतली आणि आता हे तीन चेनच्या पुढचा जो खांब आहे आपला डबल क्रोशा आहे त्याच्यावरून स्लिप स्टिचनं पॅक करून घेते। त्याच्या पुढं देखील एक स्लिप स्टिच करायची आणि त्याच्या पुढं इथं एक स्लिप स्टिच, परत तीन चेन करायच्या। हा झाला आपला पहिला डबल क्रोशा, त्याच्यातच आणखीन एक डबल क्रोशा, आणखीन एक खांब, दोन खांब झाले। तर दोन चेन करायच्या आणि आणखीन दोन खांब त्याच ठिकाणी करायचे आहेत, म्हणजे टोटल या ठिकाणी चार खांब येणार आहेत, दोन खांब, दोन चेन, दोन खांब। परत आता या दोन्हीच्यामध्ये एकही चेन घ्यायची नाही, डायरेक्ट इथं पुढच्या ह्याच्यात डबल क्रोशा करायचं, दोन, परत दोन चेन आणि त्याच्यातच आणखीन दोन खांब। असंच आता हा राऊंडही करून घेते मी, दोन खांब, दोन चेन आणि त्याच्यातच आणखीन दोन खांब। माझा हा राऊंडही झाला इथं, एक सॉरी इथं चेन नाही घ्यायची आपल्याला, डायरेक्ट इथं पॅक करायचं आहे। तर तिथं मध्ये एक स्लिप स्टिच घ्यायची आणि या ठिकाणी मी कलर चेंज करते। मी हा दोराई कट करणार नाही, असा सोडणार आहे, कारण आपल्याला पुढे लागणार आहे तो। कट जरी केला तरी चालतो, पण परत जोडावा लागतो। एक दोन तीन चे, त्याच्यातच आणखीन एक खांब, म्हणजे एक डबल क्रोशा, एक आणि दोन डबल क्रोशे झाले। एक चेन करायची आणि या दोन्हीच्यामध्ये आपण इथं चेन घेतलेली नाही, परंतु या ठिकाणी देखील आपल्याला दोन डबल क्रोशे करायचे आहेत, एक आणि दोन, परत एक चेन करायची मध्ये। आता हा दोरा इथं सोडून देते, याला फक्त करणार आहे पुढं। या दोन चेनच्या ठिकाणी इथं दोन डबल क्रोशे, म्हणजे दोन खांब, एक आणि याच्यातच आणखीन एक, परत एक चेन करायची, याच्या पुढे इथं दोन खांब, एक दोन, परत एक चेन, ठिकाणी दोन खांब। असाच हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा, एक चेन घ्यायची मध्ये, एक दोन, परत एक चेन, असंच पूर्ण राऊंड करून घेते मी। हा राऊंड झाला इथं, या ठिकाणी मी स्लिप स्टिचनं पॅक करून घेते आणि चेनच्या ठिकाणी एक स्लिप स्टिच घ्यायची आणि आपल्याला आता कलर चेंज करायचा। तर मी हा जो पाठीमागं सोडलेला आहे दोऱ्या,
याच्यातला मी हा पिंक कलर आता इथं वरती घेते. जास्त ओढायचं नाही, लूज ठेवायचा. एक दोन आणि तीन झाला आपला एक डबल क्रोशा, आणि याच्यातच आणखी दोन डबल क्रोशा. परत एक चेन करायची आणि पुढच्या या चेनच्या ठिकाणी तीन डबल क्रोशे, म्हणजे तीन खांब करायचे. दोन तीन, परत एक चेन करायची पुढच्या याच्यात तीन खांब करायचे. दोन तीन, परत एक चेन, असंच पूर्ण राऊंड करून घ्यायचं आपल्याला. राऊंड झालाय म्हणजे एकदम. स्लिप स्टिच न पॅक करून घ्यायचे आणखीन एक स्लिप स्टिच चेनच्या ठिकाणी, आणखीन एक स्लिप. तर तीन चेन करायच्या, हा झाला आपला पहिला डबल क्रोशा, आणि याच्यातच आणखीन दोन डबल क्रोशा, म्हणजे दोन खांब करून घ्यायचे. एक आणि दोन चेन करायच्या त्याच्यामध्ये, आणि पुढच्या चेनवर परत तीन डबल क्रोशे. एक दोन तीन, तर दोन चेन करायच्यामध्ये तीन डबल क्रोशे. एक दोन आणि तीन, परत दोन चेन, असंच हा राऊंड करून घ्यायचा. हा झाला आहे माझा इथं राऊंड. तर स्लिप स्टिच ना पॅक करून घ्यायचं आहे. परत एक स्लिप स्टिच, परत एक दोन आणि तीन, हे झालं आपलं पहिला खांब. त्याच्यातच आणखीन एक खांब, दोन खांब झाले. आता एक चेन करायची आणि याच्यातच आणखीन दोन खांब. दोन, परत एक चेन घ्यायची आणि या पुढच्या दोन चेनवर परत दोन खांब, एक चेन, परत दोन खांब. परत एक चेन, असंच हा राऊंड करून घ्यायचं आहे. हा राऊंड इथं झाला आहे माझा. हे एक चेन घेतलेली आहे, त्या ठिकाणी परत एक स्लिप स्टिच करायची. तर सुरुवातीला तीन चेन, हा झाला आपला पहिला खांब, आणि याच्यातच आणखीन एक खांब. परत एक चेन करायची आणि पुढची एक चेनच्या ठिकाणी दोन खांब करायचे. दोन, परत एक चेन, म्हणजे दोन्हीच्यामध्ये एक चेन घेतलेली, त्या ठिकाणी दोन खांब. एक चेन, दोन खांब, असा राऊंड करून घ्यायचं. हा राऊंड इथं झाला आहे माझा. स्लिप स्टिच ना पॅक करायचं. त्या ठिकाणी आपल्याला कलर चेंज करायचा आहे, असं मी तर पाठीमागं सोडलेला आहे कलर. इथं वरती घेते, थोडंसं असं लूज सोडायचं, म्हणजे ओढलं जात नाही. किंवा जरी कट केला कलर आणि नंतर जोडला तरी देखील चालतो. तीन,
सुरुवातीला तीन चेन, हा झाला आपला पहिला डबल क्रोशा आणि याच ठिकाणी आणखीन एक डबल क्रोशा, परत एक चेन करायची. हाच राऊंड सेम आपल्याला आता परत एकदा रिपीट करायचा आहे. दोन खांब, एक चेन, परत दोन खांब, एक चेन झाली, परत पुढच्या ह्याच्यात दोन खांब, एक दोन, परत एक चेन, असाच हा राऊंड आता करून घ्यायचा आहे. या ठिकाणी माझा हा राऊंडही झाला इथं बनवून, तर एक चेन घेतली मी नंतर आणि स्लिप स्टिचनं पॅक करून घेतली. परत या ठिकाणी एक स्लिप स्टिच. आता इथं मी क्रीम कलरचा जो दोरा आहे सोडलेला तो वरती घ्यायला लागली. एक दोन तीन चेन सुरुवातीला, हा झाला आपला पहिला खांब आणि त्याच्यातच आणखीन दोन खांब. एक दोन आणि तीन खांब झाले. इथं मध्ये मी चेन घेत नाही, आता डायरेक्ट पुढच्या ह्याच्यात परत तीन खांब. तीन असंच आता हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे. प्रत्येक ह्याच्यात आपल्याला चेनवर तीन तीन डबल क्रोशे बनवायचे. आता मी हा राऊंड करून घेते. माझा हा राऊंड झाला येतो. आपल्याला याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायचं आहे. त्याच्यावर एक स्लिप स्टिच आणि इथं मध्यभागी एक स्लिप स्टिच. परत तीन चेन करायच्या. हा झाला आपला पहिला खांब आणि इथेच आणखीन एक खांब आणि दोन खांब, दोन चेन करायच्या आणि पुढच्या या तीन खांबाच्या नंतर या स्पेसमध्ये परत दोन खांब करायचे, म्हणजे दोन डबल क्रोश. परत दोन चेन करायच्या, पुढच्या ह्याच्यात दोन खांब. असंच हा राऊंड करून घ्यायचा. दोन खांब, दोन चेन, दोन खांब. हा राऊंडही झाला एक माझा. त्याला पॅक करून घ्यायचं. परत तीन चेन करायच्या आणि याच ठिकाणी आणखीन दोन डबल क्रोश. दोन तर तीन डबल क्रोशे झाले. आता एक आणि दोन चेन करायच्या आणि पुढच्या दोन चेनवर परत तीन डबल क्रोशे. एक दोन आणि तीन, परत दोन चेन पुढच्या ह्याच्यात तीन डबल क्रोशे. असंच आता हा राऊंड करून घ्यायचं. माझा राऊंड झाला आहे आणि आणखीन एक राऊंड आपल्याला सेम करायचा आहे. त्याला पॅक करून घ्यायचं. एक स्लिप स्टिच, दोन तीन चेन आणि आणखीन दोन खांब याच्यातच. परत दोन चेन घ्यायच्या, पुढच्या ह्याच्यात परत तीन खांब, दोन चेन. असंच हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा. तीन तीन खांब, दोन चेन. आता मी पूर्ण राऊंड करून घेते. असं इथे माझा हा राऊंडही झाला आहे कम्प्लीट. आपण पॅक करून घ्यायचं आहे आणि त्याचा कलर चेंज करायचा आहे. या ठिकाणी मी हा
ब्लेड वरती घेते. तीन चेन करायच्या सुरुवातीला आणि याच्यातच आणखी दोन डबल क्रोश. सेम राऊंड करायचा हा देखील. तीन खांब, दोन चेन आणि पुढच्या ह्याच्यात परत तीन खांब. परत दोन चेन असंच आता हा राऊंड एक करून घेते. जर तुम्हाला आणखीन याच्यापेक्षा जर मोठा रुमाल पाहिजे असेल तर आणखीन तुम्ही एक दोन लाईन अशाच वाढवू शकता. तुम्ही आता हा कलर कट करते कारण आणखीन थोडीशी डिझाईन बनवून बास करणार आहे. हवं तेवढा मोठा बनवता येतो हा आपल्याला. जर आणखीन जास्त जास्त मोठा पाहिजे असेल तर दोन चेनच्या ऐवजी इथे जे आपण दोन चेन घातलेले आहेत तिथं तीन चेन घाला. कारण जसा आकार मोठा होईल तसं मग नाहीतर मग असा आकड लागत जातो. ती डिझाईन अशी सरळ राहण्यासाठी या ठिकाणी चेन वाढवायची किंवा मग आपण इथं जसं केलेले आहेत त्या प्रकारे बनवून वाढवू शकता डिझाईन तुम्ही. आता हा पूर्ण राऊंड मी असंच हे करणार आहे. तीन डबल क्रोशे दोन चेन. जर डिझाईन अशी आकडायला लागली तर दोनच्या ऐवजी तीन चेन बनवा. त्या राऊंड झालेला आहे. आपण याला इथं पॅक करून घेऊयात. आता पुढे देखील एक स्लिप स्टिच करायची तर आपण हा कलर घेऊन करू. एक दोन तीन चार चार चेन केल्यात मी तर आणि पुढच्या ह्याच्यात एक मुका खांब म्हणजे सिंगल क्रोश करून पॅक करायला. परत एक दोन तीन चार ह्याच्या पुढच्या ह्याच्यात एक सिंगल क्रोश. एक दोन तीन चार प्रत्येक वेळा चार चेन आणि पुढच्या ह्याच्यात एक सिंगल क्रोशन असं पॅक करायचं आहे. हा राऊंड मी करून घेते असंच. त्या राऊंड झाला माझा. जिथून सुरुवात केली होती त्याच ठिकाणी इथे या ठिकाणी पॅक करून घ्यायचे आणि हे जे लूप बनवलेले आहेत याच्यात एक स्लिप स्टिच घ्यायची. नंतर एक दोन आणि तीन चेन घेतल्यात. हा झाला आपला पहिला डबल क्रोश. दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ. तर आपण नऊ डबल क्रोश केलेत जे नऊ खांब केलेत आणि पुढच्या ह्याच्यात मी ना एक मोठ्या खांबाने पॅक करते. नंतर त्याच्या पुढच्या लूपमध्येही सेम नऊच खांब करायचे आहेत. प्रत्येक आपल्याला नऊ नऊ खांब करायचे आहेत. तिथं दोन तीन
चार पांच सहा सात आठ नौ एक मुका खंबा असंच आता हा पूर्ण राउंड आपण करून घेऊयात. दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ इथं नऊ किंवा मग वाढवायचे असतील तर इथं अकरा तरी करा तुम्ही खांब दहा असे करायचे नाहीत. नऊ किंवा अकरा इथं नऊ नऊ केले तुम्ही हा राऊंड झाला आहे माझा इथं या लूपमध्ये ना पॅक करायचं आणि आपण जिथून सुरुवात केलेली आहे इथं त्या ठिकाणी स्लिप स्टिचनं पॅक करायचं परत एक चेन करायची आणि आपल्याला आता हा दोरा इथं कट करायचा. एक शेवटचा राऊंड आहे याचे आपण नऊ खांब केलेले आहेत ज्या पहिल्या खांबाच्या तर गेले आपल्याला चैन दिसते याच्या खालून घ्यायची असते पूर्ण दोन्हीतून नाही घ्यायचं फक्त एकाच याच्यातून घ्यायचं आहे. तर आपल्याला स्लिप स्टिच करायचे आहेत हा झाला आपला पहिला खांबावरचा दोन तीन चार आणि पाचवा त्यानंतर तीन चेन करायच्यात आणि त्याच्यातच एक स्लिप स्टिच आणि परत राहिलेल्या पुढच्या चारवर स्लिप स्टिच करायच्या दोन तीन आणि हे चार आणि हे जिथं आपण एक मुका खांब केलेला आहे त्या ठिकाणी सेम तसंच मुका खांब करून घ्यायचा एक पुढच्या लाईनलाही तसंच करायचं जो आपला पहिला डबल क्रोशा आहे त्याच्यावर आपल्याला एक स्लिप स्टिच करायची त्यानंतर पुढच्या ह्याच्यावर दोन तीन चार आणि मधला आहे पाच म्हणजे इकडे चार सुटतात इकडे चार मध्यभागी एक राहत होतो पाचवा त्याच्यावर आपल्याला वरती तीन चेन करून त्याची पण त्याच ठिकाणी स्लिप स्टिच करून पॅक करायचे आणि परत हे राहिलेले जे चार डबल क्रोश आहेत त्याच्यावर देखील स्लिप स्टिच करून घ्यायचे चार तर या ठिकाणी एक मुका खांब म्हणजे सिंगल क्रोश तशा प्रकारे आपल्याला हा आता शेवटचा राऊंड आहे आपला हा एक राऊंड करून घ्यायचा आहे. दोन तीन चार पाच
अशा प्रकारे आपला आता शेवटचा राउंड आहे, मी करून घेते। इथे माझा हा राउंडही झाला आहे, अशा प्रकारे आपला रुमाल तयार झाला आहे। आता तर शेवटी मी जिथून सुरुवात केली होती त्याच्यावर एक स्लिप स्टिच मिळून पॅक करायचं, एक चेन मिळून दोरा कट करायचं होतं। दोरी तस पाठीमाग करून घ्यायची। अशा प्रकारे आपला रुमाल तयार झालाय, सुंदर झालाय, लवकर होतो विणायलाही आणि दिसायला खूप सुंदर दिसतो। तुम्ही नक्की करून पहा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।